नमस्कार, मी मांजरीचा रेल्वे उड्डाण पूल बोलतोय. बऱ्याच जणांनी माझ्यावरून प्रवास केला असेल, काहींनी रेल्वेतून पाहिलं असेल. अनुभव विचारत नाही, पण तुमच्या मनातलं दुःख कळतंय मला. अनेकांचा राग त्रास हाल पाहिलाय, नवे भोगलाय सुद्धा. सोलापूर महामार्गावरून नगर रस्त्याला जोडणारा जवळचा रस्ता असं नाव पडलं होतं ह्या रस्त्याचं. तेव्हाचं सरकार राज्यात आणि पालिकेत सुद्धा होतं. येथून जाणारा प्रत्येक जण पुलाची मागणी करत होता. सोलापूर व नगरकडे जाणारी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्यानं हळूहळू मांजरीतला प्रवास हा अक्षरशः तारेवरची कसरत झाला होता. आणि त्यात रेल्वेची वारंवारता वाढल्यामुळे फाटकही बंद केलं जायचं, म्हणजे वाहतूक कोंडीची सर्कसच. हडपसरच्या जनतेसाठी, या रस्त्यावरील प्रवाशांसाठी दुष्काळात 13वा महिना, अशी परिस्थिती झाली होती. तत्कालीन राज्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं, पण निधीच मंजूर न झाल्यानं दुष्काळ अखंड चालूच राहिला. पण दुष्काळात पाण्याचा प्रवाह यावा तसा माननीय आमदार योगेश टिळेकर यांनी पुलासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 21 डिसेंबर 2016 साली तांत्रिक मान्यताही मिळवली. हडपसरच्या वाहतुकीतली तहान 20 जून 2018 रोजी 50% भागली असून पुढील कामही लवकरच सुरू होत आहे. त्यातच सय्यदनगर येथे भुयारी मार्ग, घोरपडीचा सोलापूर रेल्वे मार्गावरील बीटी कवडे रस्त्याला जोडणारा उड्डाण पूल मंजूर असल्यानं प्रशस्त व आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येणं शक्य आहे. मग अशा बदलत चाललेल्या हडपसरनं अशा सोयींचा लाभ का घेऊ नये? होय, हे करणे शक्य आहे आणि माननीय आमदार योगेश टिळेकर यांनी हे करून दाखवलंय. हडपसरची गरज ओळखली आहे त्यांनी. मांजरीतला प्रवास सुखाचा होतोय. माझं हडपसर बदलतंय.